आपण पाहत आहात टेलिरिपोर्टर मराठी झी मराठीची मालिका लग्नाची वाईफ वेडिंगची बायकोच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की राजकुमारीला घरातील सर्व काम शिकवण्याची जबाबदारी आता काजोल न घेतली आहे काजोलला हा निर्णय का घेतला हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की राजकुमारी मदनला म्हणते की तिला सुद्धा आता आदर्श सून व्हायचा आहे काजोलची तब्येत ठीक नसते काजोल विश्रांती घेत असते त्यामुळे राजकुमारी सर्वांना चहा बनवण्याची जबाबदारी स्वतःवर घेते मात्र चहा पावडर सापडत नसल्यामुळे ती सर्वांसाठी कॉफी तयार करते तिनं केलेली कॉफी खूपच कडवट असते मात्र सर्वजण राजकुमारी शिक्षा देतील म्हणून ती गपचूप पितात फक्त काजलच असते जी तिला खरं खरं सांगते त्यामुळे राजकुमारी नाराज होते आता राजकुमारी आजी आणि मदनची आई गहू पाखडत असतात तिथे जाते आणि त्यांना म्हणते कि मला तुम्हाला मदत करायची आहे ते ऐकून सर्वच खुश होतात मात्र राजकुमारी तिथंही गोंधळ घालते आणि आता जेव्हा ताक घुसळायची वेळ येते तेव्हा राजकुमारी ताकाचं मडकच तोडून टाकते त्यामुळे डुबियाजी तिच्यावर खूप रागवतात आणि राजकुमारी खूपच रडते आता काजोल सारखी आदर्श असून राजकुमारी कशी होणार काजोल न शिकवलेलं सर्व राजकुमारी व्यवस्थित शिकणार का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे लग्नाची वाईफ वेडिंगची बायको वाई या मालिकेच्या अपडेटसाठी साठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा